बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय झालंय, अखेरच्या 10 मिनिटात काय घडलंय, संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. पोलीस बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे ह्याला कारागृहातून पोलीस ठाण्यातून ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. सायंकाळी 6:15 सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यानं एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचली. त्यानंतर अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या फायर केल्या. त्यातील 1 गोळी निलेश मोरे यांच्या पायात लागली तर 2 गोळ्यांचा फायर चुकल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर निलेश मोरे यांनी जखमी अवस्थेत अक्षयवर हल्ला केला. सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला. त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वर झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या. यातील 1 अक्षय शिंदेच्या डोक्याला लागली तर 2 शरीरावर लागली. या घटनेनंतर अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे तर पोलिसांनी मात्र अद्याप दुजोरा दिला नाही. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. अशातच सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.